गावाकडचं घर आता पडून गेलंय. पडक्या भिंतीवर काटेरी झाड आले. माणूस भाव विश्वाशी जोडलेला आहे. माणूस मोठा होतो, कदाचित महान पण होतो. प्रत्येक जण वयानं शरीरानं अनुभवानं वाढतच असतो. तो प्रेम सहकार्य नाती आधार यांच्या सहाय्यानं सुखाच्या मार्गाचा शोध घेत असतो. पैशाची आणि प्रेमाची ऊब त्याच्या जीवनात आनंद निर्माण करते. असा हा माणूस उदरनिर्वाह नोकरी उद्योग व्यवसाय या निमित्तानं गाव सोडून कमी अधिक दूर जातो. वर्षे जातात, नव्या ओळखी, नवे सहकारी, नवे शहर, गावे आता नवी राहत नाहीत. कदाचित तो त्यांचाच एक भाग बनतो. दैनंदिन कामकाज व्यवहारामध्ये रमून गडून जातो. अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. मात्र उसंतीच्या क्षणी त्याच्या मनात घर, गाव, शाळा, गावातील बालमित्र, नात्यातील आभाल वृद्ध माणसं यांच्या आठवणी सतत येत असतात. बालपणी ज्या ओढ्या नदीत पोहलो, ज्या झाडावर चढून सूर पारंब्याचा खेळ खेळलो, किंवा बोरे, चिंचा, कैऱ्या, आंबे काढले, ती झाडं नजरेसमोरून जात नाहीत. शाळेतील मार खाण्याचे दिवस, शिक्षकांनी मारलेलं ते दिवस आठवतात. तर कधी शाळेतलं बक्षीस मिळवण्याचे दिवस, भाषणाबद्दल कौतुक आणि शाबासकी मिळवलेला प्रसंग, हे सर्वजण एक भावनिक चित्रपट बनून माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेले असतात. गावाकडच्या घरात, एकत्र कुटुंबात, सर्व माणसांच्या सहवासात ते घालवलेले दिवस आठवतात. अनेक आठवणी दाटून येतात. कधी सणावारांची चंगळ मौज, कधी उपाशी पोटी, तर कधी कण्या भाताचे दिवस अप्रूप वाटतात. एकाच घोंगडीत किंवा गोदडीत लहानगी चार पाच पोरं कसे झोपत असो? खर तर या प्रश्नाचं अद्यापही उत्तर मिळत नाही. पिण्याचा पाण्याचा रांजण, पानवट्यावरून घागरीनं पाणी वाहणं, माळावर गुरं राखणं, शेतात गवत कडभा काढणं, कुळपणी, नांगरणी, कितीतरी कामाच्या आठवणी येतात. एखाद दुसरा सदरा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आली की तास तास चड्डी शर्ट धुवून वाळत टाकायचे, वाळेपर्यंत पोहायचं. घरी आल्यावर पितळी तांब्यात रसरशीत फुलेला विस्तू घालून इस्त्री करायची. सकाळी कसे कडक कपडे घालून सर्वांच्या पुढे पुढे राहून प्रभात फेरीत घसा कोरडा होईपर्यंत घोषणा द्यायचं, सगळं बेभान होऊन. आता मी तथाकथित सुखी आहे. सुख वस्तू का काय असं काहीतरी म्हणतात ना तस, पण माझं मन खरं सुखात केव्हाच असत जेव्हा मी गावाकडच्या आठवणीत अगदी रमून जातो. गावची जत्रा, उरूस, इर्जिक, कुस्त्यांचा फट, नागपंचमीचा सण, दिवाळीतील फटाकड्यांचा आनंद खरोखर अवर्णनीच आहे. गावाकडची काही जुनी नात्यातली माणसं काळाच्या पडद्याड गेलेली आहेत, काही जाण्याच्या वाटेवर आहेत. बऱ्याच वेळा गावी जाण्याचा मोह होतो, पण दरवेळी काही ना काही कारणानं बेतफुडे ढकलावा लागतो. गावाकडच्या घरात कुणीच राहत नाही. मावळ ढासळून खाली पडले. घुशी, मांजर, कुत्री यांचं ते हक्काचं निवासस्थान झाले. घर बघावं म्हणून जाण्याचा बेत गल्लीमधील ओळखीच्या घरी बोलून दाखवला तर म्हणतात, कशाला पडक्यात जातो, परवा तिथं साप निघाला होता म्हणे, पकडेपर्यंत कुठे गेला कळालंच नाही. घराबरोबर नात्यांची पडझड झाली. मला वाटतं हे घर पुन्हा नव्यानं बांधावं, महिना दोन महिन्यांनी इथे 2 दिवस विश्रांतीसाठी यावं. पण माझे विचार बासी मर्डेकर यांच्या कवितेमधील गणपती वाण्याप्रमाणेच ठरतात, फक्त क्षणिक, कल्पनेचं मनोराज्य. घरांची एवढी पडझड झाली आहे की माझं पूर्वीचं घर, नाताचं घर कसं याचं खूप दुःख होत. खर तर घरात वड, चिंच, बाबळीची झाडं वाढली आहेत. भिंतीवरही पिंपळाचं झाड वाढत आहे.
मी शोध घेतो. माझ्या आईनं लावलेली पडक्याची उतरण शाबूत आहे की फुटली. स्नानगृह तर झाडात गडप झाले. अस्वस्थाने जड होऊन निघतो, पण मनात घर केलेलं माझं गावाकडचं पडक घर माझ्या डोळ्यापुढून जात नाही. गाव, गावची एकी, संस्कृती, गावगाडा, बारा बोलुतीदारी, गाव पंचायत आणि गावातील एकी बेकी, पण प्रसंगी मदतीला धावणारी माझ्या गावातील माणसं. कधी कधी मी मनानं सर्वांना वंदन करतो, सर्वांचं भलं चिंततो आणि गाव न सोडण्याचं भाग्य लाभलेल्या भाग्यवानांचं कौतुक करतो.